कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अप्पीला पण निघायचं होतं ना, जाताना काही वाद नकोत म्हणून तिने काही सांगितलं नसेल. किती चुकीचं आहे वहिनी. तेच ना, मला पण राहून राहून असंच वाटतंय बघा. म्हणून म्हटलं निदान तुमच्याशी तरी बोलावं. घरच्यांचं काय करावं मला कळतच नाही कधी कधी. तुम्हाला एक सांगू का भाऊजी, खरी अडचण तर ना ती मनी मावशी आहे. तीच घरात बसून काहीतरी कुरगोड्या करत असते बघा. आपण आपल्या घरच्या लोकांना कळायला नको का हे. मला फक्त आपीचं वाईट वाटतो. तिने एवढ्या कष्टानं सगळं मिळवलंय आणि हे सगळं असंच जाऊ नये असं वाटतं. नाही वहिनी, तुम्ही नका काळजी करू, होईल काहीतरी. भाऊजी, मी ना माझ्या अनुभवावरून सांगते, किती चांगलं काम चाललं होतं माझं. बसले ना आज घरात. बर शपथ सांगते तुम्हाला, मला असं वाटलं की ठीक आहे आपलं जाऊ देत, आप्पी करते ना तिला करू देत, आपण तिचा घरातला लोड कमी करूयात. मग कळतंय वहिनी तुम्हाला काय म्हणायचं. भाऊजी, आप्पी ना खूप इमोशनल आहे. ती बारीक बारीक गोष्टी सुद्धा खूप मनाला लावून घेते. घरच्यांचं काय करायचं ना मला तेच कळत नाही वहिनी. आता तुमच्या समोर घरच्यांची किती वेळा भांडलोय मी, पण यांचं हेकच सोडायला तयार नाहीत. या सगळ्यात ना आप्पीचं नुकसान होऊ नये एवढंच वाटतं. बरोबर आहे तुमचं वहिनी, मला पटतंय वहिनी तुमचं. पण हे बघा ना, आता इलेक्शनच्या वेळी काय झालं, काम काढून घ्यायचं होतं, प्रचाराला घेऊन जायचं होतं ना, नीट बोलले, कौतुक केलं, सगळं केलं. प्रचार झाला, काम झालं ना, परत आहे तेच. हे रे माझ्या मागले. मी काय म्हणते भाऊजी, तुम्ही सरकारांशी बोलून बघता का एकदा. काय होणार नाही त्यांच्याशी बोलून. त्यावेळी ना एक घाव दोन तुकडे होणार आहेत. नाही नाही, तुम्ही असा टोकाचा विचार करू नका. कधी कधी ना मलाच फार वाईट वाटतं. म्हणजे बघा ना, मला हे घर, या घरातली माणसं सगळं माहीत होतं तरी भाऊजी फक्त तुमच्याकडे बघून मी तिला लग्न कर म्हटलं होतं. हा वहिनी, मला कळतंय सगळं तुम्हाला काय म्हणायचं. आप्पी यायच्या आधी यातनं काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. बघू, काढू काहीतरी मार्ग आपण. बर चालू दे तुमची कामं, मी निघते. आणि भाऊजी, फार हलकं वाटलं तुमच्याशी बोलून. नाही बरं झालं बोललं तुम्ही ते. मी येतो ना सोडतो तुम्हाला. नाही नाही, मी जाते की. बरं ठीक, चला. इकडं कशाला आणलंय, काही जागा बेगा घ्यायचा विचार आहे का? पण चांगली जागा आहे, बघू जरा पाणी दे इकडे. तुझ्या काय झालं, पाणी मागितलं तुला मी. सरकार तुम्ही सगळ्यांच्या समोर नव्हतं बोलायला पाहिजे मला. अरे तुझे मी रागात होतो त्यावेळी, तू कशामध्ये बोललास. राग बरा माझ्यावरच निघतो तुमचा. ती आपली नेहमी तिच्या मनासारखं करते, तिला काहीच बोलत नाही तुम्ही. अरे अकलीचा भाग आहे का तुला, आजवर तिलाच तर बोलत आलोय ना. काही नाही काही नाही, एवढी घरची सून घर सोडून चालली, काय बोलला तुम्ही. आणि मला सांगा, आई कधी घराबाहेर पडलेली मला आठवत नाही. मनाचं तिला जाती तर जा निघून. सुजा तू म्हणतो तसंच करायचंय मला. हा तसंच करायचंय, कधीतरी ऐका माझा. त्या अर्जान विनायक काकाला मला लात मारून हकलून द्यायचंय. माझा सक्का भाऊ आहे तो. सक्का भाऊ, तुमची बाजू घेतली त्यांनी कधी? कायम आप्पीची बाजू घेत आलाय तो. ते काय का असा ना सरकार, जेवढं तुमचं आहे ना तेवढं माझं बी घर येते. आणि मला माझ्या घरात ती नकोय म्हणजे नकोय. तुम्ही पोचलं असल, मी नाही पोचणार. पोचलं? हा पोचलं. अर्ज मस्त कमावतो की. सरकार तुम्ही ऐकत का नाही माझं, मला माझ्या घरात ती नकोय म्हणजे नकोय. ते माझं घर आहे आणि माझा भाऊ आणि पुतण्या कुठंच जाणार नाही. वा, मग ती आप्पी बी कुठं जाणार नाही. कळत कसं नाही, ती पोरगी कलेक्टर झाली आहे. अरे अख्खं गाव खुळय तिच्यासाठी, विचार का करत नाही. अरे गावाच्या विरोधात जाऊन तुम्ही काही करायला लागला तर ज्या गावानं तुम्हाला निवडून दिलं ना, तेच गाव तुमच्या बुडाखालची खुर्ची काढून घेईल. आणि तुमच्या या जिंकण्यात
तिचा सुद्धा मोराचा वाटा हे विसरू नका. विसरलो मी सगळं विसरलो. तिला पाहिलं ना असं डोक्यात तिडीक जाती माझ्या. असं तोंडातून रक्त असं थोबळ वाटतं मला. डोसक ठिकाण आहे का तुझं? माझं आहे तुमचं नाहीये. सरकार आजवर सगळं तुमचं ऐकत आलोय मी. सुजा बस सुजा बसला. सुजा उठला. सुजानी म्हटलं ती सगळं ऐकलंय. सुजा आमदार हो सुजा आमदार झाला. सरकार एवढं तरी ऐका माझं. अरे मला बी राग लई येतो त्यांचा. लई राग येतो. पण असं नाही त्यांना छळून छळून मारलं पाहिजे. ते मला काय माहित नाही. त्यांना मला घराच्या बाहेर काढायचंय. मला सांगा तुम्ही ऐकणार का नाही माझं? तुमच्यासाठी मी महत्वाचा आहे का आप्पी अर्जुन? अरे तुझे काय विचारतोयस? अरे तूच महत्वाचा आहेस ना. मीच ना. मग हकला त्यांना आत्ताच्या आत्ता हकला. सुजा मी आत्ता नाही करू शकत तसं. मग कसल्या सरकार तुम्ही? अहो काय उपाय का तुमचा? सुजा तोंड सांभाळून बोलायचं. म्हणून मलाच म्हणा तोंड सांभाळून बोल. सरकार म्हण अहो बांगडा घातलेल्या 23 वर्षाच्या पुरीला घाबरताय तुम्ही. आणि सरकार म्हण. सुजा एकदा खपून घेतलंय पुन्हा नाही. सरकार आता लय झालंय बर का. गुपचूप गाडीत येऊन बसा. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.